प्रणाम सद्गुरु 6 मी सकाळी सहा वाजता उठते मग स्वयंपाक Heri... मग मुलांचं आवरण आणि साडेआठ वाजता ऑफिसला निघावं लागतं साडेसहा वाजता घरी येते मग परत मुलांचं आवरणं प्रार्थना स्वयंपाक मुलांचं होमवर्क आणि झोप अशा धकाधकीच्या जीवनात मला योगासाठी वेळ कसा काढता येईल <laughs> आता तुम्ही सकाळी सहाला उठता आणि रात्री जेव्हा केव्हा झोपी जाता तुमचा पूर्ण दिवस बिझी असतो योगासाठी वेळ कुठे तुम्हाला खायला वेळ आहे गप्पा मारायला वेळ आहे काम करायला वेळ आहे बाकी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला वेळ आहे पण तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला वेळ नाहीये हेच सांगताय तुम्ही मला आता हे म्हणजे सतत पत्करण्याची वृत्ती आहे मला माझ्यासाठी वेळच नाही मी स्वतःला पूर्णपणे लोकांसाठी खर्च करते नेमकं काय देताय तुम्ही इतरांना तुमच्या चिंता चिडचिड काळजी हेच देताय तुम्ही मुलांना नाही का तुम्हाला मुलांची खरंच काळजी असेल अगदी खरंच तुम्हाला त्यांची काळजी असेल तर त्यांच्या वाढीसाठी एक आनंदी प्रेमळ वातावरण निर्माण करणं अधिक गरजेचं आहे नुसतं त्यांना नवीन बूट नवे कपडे घेऊन देणं व्हिडिओ गेम किंवा अजून काही देणं हे महत्वाचं नाहीये तुम्ही त्यांच्यासाठी एक आनंदी आणि प्रेमळ वातावरण निर्माण करणं रोजच्या रोज प्रत्येक क्षणी हे या सगळ्या निरर्थक गोष्टी देण्यापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे असं की नाही असंय की नाही हो की नाही तर जीवनात तुम्ही प्राधान्य कशाला देताय तुम्हाला तुमचं काम मुलं आणि इतर सर्व सांभाळता येत असेल तर करा जमत नसेल तर जेवढं जमेल तेवढं करा प्रत्येकजण तेवढंच करू शकतो नाही का तुम्हाला जगातली प्रत्येक गोष्ट करायची असेल तर तुम्हाला नक्कीच वेळ लागेल आपण किती करू शकतो हे प्रत्येकानं ठरवायचं असतं एखादी व्यक्ती सकाळी सहाला उठून सगळं आनंदानं करू शकत असेल दुसऱ्या कोणाला तसं जमत नाही त्यानुसार त्यांनी त्यांच्या आयुष्यात बदल करायला पाहिजेत नाही का आता तुम्ही या गुंत्यात पडलेला आहात ते तुम्हाला हवं म्हणून नाही तर तुम्ही उगाच कोणा दुसऱ्यासारखं व्हायला बघताय हीच मूळ समस्या आहे तुमची इतरांकडे जे ते तुम्हाला हवंय तुम्हाला त्याची खरंच गरज आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही इतकं कष्ट करून तुम्ही जे मिळवलंय तुमची मुलं तुमचा नवरा तुमची बायको किंवा अजून काही त्याचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येत नाहीये मग या सगळ्या गोष्टी कशासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्या कारण तुम्हाला वाटलं की यातून तुम्हाला आनंद मिळेल नाही का पण आता सध्या याच गोष्टी तुमच्या चिंतेच आणि दुःखाचं कारण होऊन बसल्यात तर आता तुम्ही पुन्हा तुमच्या जीवनाच्या मूलभूत गोष्टींकडे बघण्याची वेळ आहे नाही का तुम्ही शिकलात नोकरी मिळवलीत लग्न केलं मुलं झाली हे सगळं कशासाठी तुम्हाला वाटलं की तुम्हाला आनंद आणि स्वास्थ्य लाभेल असं की नाही पण आता याच गोष्टी तुमचा जीव होत असेल तर तुम्ही याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे कदाचित असं असेल की जर तुमच्यात हे सगळं हाताळायची क्षमता नसेल तर त्यात काहीतरी काटछाट करावी लागेल तुम्ही जर आपल्या क्षमता वाढवू शकत असाल तर ते केलं पाहिजे आता जर तुम्ही रोज थोडा वेळ समजा फक्त तीस मिनिट योगासाठी दिलीत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप काही कमवाल अगदी वेळ सुद्धा सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला कमी झोप पुरेशी होईल सध्या समजा तुम्ही रोज आठ तास झोपत असाल म्हणजे आयुष्याचा एक तृतीयांश वेळ तुम्ही झोपेत घालवताय नाही का आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपेत घालवताय जर तुमचं शरीर आणि मन अधिक उल्हासित आणि सक्रिय असेल तर तुमची झोपेची गरज आपोआप कमी होईल म्हणजे तास जरी तुम्हाला मिळू शकले तरी किती मोठी गोष्ट असेल नाही का शिवाय जर तुमचं मन आणि शरीर अधिक सुरळीत झालं मी हे लोकांमध्ये पाहत आलोय की योगाच्या अगदी साध्या क्रियेनं सहा ते आठ आठवड्यात त्यांच्यापैकी अनेक जणांची कार्यक्षमता अशी होते की एरवी ज्या कामाला आठ तास लागत होते तेच काम ते आता सहज तीन चार तासात करू शकतात याचं कारण तुम्ही दिवसभर स्वतःच निरीक्षण केलं तर समजा तुमच्या पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आपण काढला तुमच्या तुमच्या तर लक्षात येईल किती अनावश्यक हालचाली आणि अनावश्यक शब्द आणि अनावश्यक कृती तुमच्या आयुष्यात घडतायत तुम्ही करून पाहिलं पाहिजे एक दिवस एखाद्या कॅमेरामधला हे काम द्या आणि त्याला तुमच्या नकळत तुमचं शूटिंग करायला सांगा तुम्ही पाहाल की किती अनावश्यक गोष्टी तुम्ही दिवसभरात करताय जर तुमचं मन अधिक सुरळीत झालं तर हे अनावश्यक शब्द या अनावश्यक कृती या अनावश्यक गोष्टी नाहीशा होतील एकदा का त्या गेल्या की मग तुमच्याकडे भरपूर वेळ चोवीस तास जगण्यासाठी तुमच्याकडे माहितीये तुम्हाला आता याचे सव्वीस तास करण्याची गरज नाही चोवीस तास पुरे चोवीस तासात खूप काही करता येतं आपण जर सुसंघटितपणे आणि एकाग्र राहून वागलो तर चोवीस तासात पुष्कळ करता येतं जर तुम्ही विस्कळीत असाल लक्ष नसेल तर तुम्हाला वाटेल काहीच वेळ नाहीये तुमच्यापैकी बहुतेक जण व्यस्त नसतात तुम्ही, वक्त तुम्ही वक्त ले 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 फक्त तुमच्या मनात गुंतलेले असता नाही का आहे की नाही असं आहे की नाही मन प्रचंड गुंतलेलं असतं कुठेतरी म्हणूनच ज्यांनी हा प्रश्न विचारलाय फक्त अर्धा तास रोज योगासाठी काढा साडेपाच वाजता उठा ठीक आहे आणि तुम्ही बघाल की अचानक तुमचं जीवन कितीतरी बदलून जाईल मला वेळच नाही हे म्हणणं थांबवा वेळ काढा आणि पहा खूप मोठा फरक पडेल